गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने आंतरवाली सराटा येथील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणकर्ते आणि मराठ्यांचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येण्यासाठी आवाहन करण्यात आलंय. गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने दिनांक 14/10/2023 अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येण्यासाठी सर्व समाज बांधवांना तांदूळ देऊन आवाहन करण्यात आलंय. यावेळी गवळी वस्ती तालीम संघाचे महादेव गवळी, हेमंत पिंगळे, शामराव गांगर्डे, चंद्रकांत पवार, औदुंबर बुवा जगताप, विजय घुले, ईश्वर अहेरे, संदीप काशीद, अरविंद गवळी, विष्णू जगताप, दादा गांगर्डे, लहू गायकवाड, संतोष मोरे, शंकर घुले, किरण घुले, सौदागर डोंगरे, दत्ता गणेशकर, सचिन कदम, अनिल गायकवाड, मुन्ना गोलंदाज, अशोक बनसोडे, कौंडू भैरी यांची उपस्थिती होती. जरांगे पाटलांनी मराठ्यासाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या 14 तारखेच्या आंदोलनाला मराठा बांधवांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि मराठ्याचं लग्न आरक्षणासोबत लावण्याचे ठरलेलं आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही घरोघरी अक्षदा वाटत आहे. तरी सगळ्यांनी यावी ही नम्र कळकळीची विनंती. 10 तारखेपासून आम्ही हे निमंत्रणाचं काम चालू केलेलं आहे. गवळी वस्ती, दमानी नगर, गडदर्शन, न्यूज लक्ष्मी चाळ व गवळी वस्ती तालीम संघ यांच्या वतीने हे अक्षर देऊन आम्ही लग्नाचं निमंत्रण देत आहे. सगळ्यांनी आनंदाने स्वीकारून सगळ्यांनी उपस्थित राहावं ही कळकळीची नम्र विनंती. मराठा योद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी लढा उभा केला ते जरांगे पाटील यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना समर्थन मिळावं याच्यासाठी मंगळवाड्यातील 2 मराठी मावळे आज मंगळवाड्यापासून सराटीपर्यंत निघालेले आहेत. त्यांचं स्वागत गवळी वस्ती तालीम संघ व कामगार नवरात्र महोत्सवाच्या वतीनं आज आम्ही त्यांचं स्वागत केलं. त्यांना आत्मबळ मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आज इथं स्वागत करण्यात आलेलं आहे. आज गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं जसं पूर्वी आपण घरोघरी जाऊन लग्नाला आमंत्रण आवतन देत होतो तांदूळ देऊन, तसंच आज आमच्या परिसरामध्ये जेवढे या मोर्चाला येणार आहेत, या सभेला येणार आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही आज दिवसभरात तांदूळ देऊन या सभेला येण्यासाठी आवतन देण्यात आलेलं आहे. आमच्या गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं किमान 100 गाड्या या जरांगे पाटलाच्या सभेला आज निघणार, उद्याच्या 14 तारखेला निघणार आहेत. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की हेच आवतन समजून ज्यांच्याकडे आमचं येणं राहिलेलं आहे किंवा वेळेअभावी मी तुमच्याकडे जाऊ शकत नाही अशा सगळ्या लोकांना, सोलापुरातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन करतो की ही एक शेवटची लढाई आहे, तोंडापर्यंत आलेला घास आहे. आज जर आपण या सहभाग जर झाला नाही तर आपल्यासारखा कर्म करंटा कोण नसेल. आपण सगळ्यांनी या लढाईमध्ये या सभेला हजर राहावं असं गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं मी आवाहन करतो.